माझी स्क्रीन दिसते सगळ्या ना? हो सर। हो सर। ओके, प्रॅक्टिस केलेली हो सर। सर का? नाही सर, सगळ्यांनी नाही केली. केली सर। हो सर। हो सर। नाही सर। नाही सर. वा रे वा, हो सर। 2 दिवस मिळालेले. ओके, चला आपण स्टार्ट करूया. सगळ्यांची वाट बघत बसूया नको, स्टार्ट करूया. अच्छा, हाँ तुम्हाला असं किंवा तुम्हाला प्रॉब्लेम आला का? तुम्ही कुठेतरी फिरायला गेला, परत आल्यावर घरी गेल्यावर चावीत मिळत नाही, चावी कुठेतरी हरवली, असं कोणाला आलाय प्रॉब्लेम? हो हा, सर। खूपदा। हो सर। मग काय केलं त्यावेळी? सर काय केलं? बसून सर बसले बाहेर। हा, सर बसले बाहेर। आणि काय केलं मग? चावीच मिळाली नाही, असं केव्हा चालत नाही? नाही तर चावी हरवली? नंतर आपण केली पण। नाही, मी तसं नाही सांगत. तुमची चावीच कुठेतरी हरवली समजा, मिळतच नाहीये, काय केलं तुम्ही? असं कोणाला आला प्रॉब्लेम? हो सर आला डायरेक्ट लॉकच फोडलं। लॉकच फोडलं? वा रे वा, दार फोडलं नाही ना? नाही नाही, लॉक फोडलं. फोडलं काय, कापलं रे? ओके ओके, मग आपल्याला काय करता येईल? तुम्हाला काय वाटतं, असे प्रॉब्लेम केव्हा केव्हा येतात? बरोबर आहे ना, हो सर। येतात प्रॉब्लेम. मग काय करायचं, तुमच्या डोक्यामध्ये काय कल्पना आहे? तर फिंगरप्रिंट सेन्सर्स वगैरे लावू शकतो। फिंगरप्रिंट सेन्सर लावू शकतो. ओके, आणि काय करू शकतो? कीपॅड कीपॅड लावू सर। शकतो. डिजिटल लॉक। डिजिटल लॉक हो म्हणजे सर। म्हणजे काय असतं बाबा? मॅम डिजिटल लॉक सर नंबर्स सर, तो टाकायचे पासवर्ड असतात। टाकून उघडले। पण कोणी ट्राय करून हे करू शकतो ना, पासवर्ड टाकू शकतो ना का? नाही, सर आणि मग पासवर्ड नाही कोणी सर। हा ट्राय करू. पासवर्ड सारा बदलू फेस हा डिटेक्शन। हा, फेस डिटेक्शन ने आम्ही लॉक करू शकतो। फेस डिटेक्शनने लॉक करू शकतो. बायोमेट्रिक सेन्सर सर। बायोमेट्रिक सेन्सर. ओके, आणि कोणाला काय वाटतं? चला, या सगळ्या ऑप्शन पैकी आपण एक ऑप्शन बघूया. कुठला बघूया सांगा? तुमच्या घरामध्ये जे जे आहेत ना माणसं आहेत, त्यांचं त्याला काय द्यायचं? सगळ्यांची चेहरे म्हणजे फेस त्याच्याकडे स्टोअर फेस करायचं. आयडेंटिटी। हा, फेस डिटेक्शन, त्याला आपण फेस. मी बोलतो आधी, नंतर तुम्ही बोला. तर आपण काय करणार सांगा, तुमच्या घरामध्ये 7 मेंबर आहेत, 4 मेंबर आहेत किंवा 7 मेंबर आहेत, तर सगळ्यांचे आपण काय करणार आहे, चेहरे कॅप्चर करणार आहेत आणि स्टोअर करून ठेवणार आहे. आणि तुमच्यापैकी कोणी आला ना, तर तो दार ऑटोमॅटिकली ओपन होणार, चावीची आपल्याला गरज पडणार नाही. आणि तुमच्यापैकी वेगळा कोणतरी मनुष्य आला तर ते उघडणार नाही. ओके, तो करू शकतो आपण? नाही करू शकतो. इथे काय चावीचा काय प्रॉब्लेम येणार का? नाही हॅलो, सर। काही येणार नाही. ओके, तर ते आपण कसं करायचं ते बघूया आपण. ओके, पहिल्यांदा आपण काय करूया सांगा, हे आपण दोन, मी काय घेतो सांगा, एक दार घेतो, दोन दार आपण घेऊया, डोअर एक घेतो मी आणि एक घेतो. दोन्ही दार दिसत आहेत तुम्हाला? हो सर। दिसत आहे? हो सर। ओपन दार आहे बघा, मी थोडस वाढवत होतो. थोडस आपल्याला मोठं दिसेल. ओके, आणि हे आपलं क्लोज, ते पण वाढूया आपण. ओके, हे आपलं क्लोज झालं आणि हे ओपन झालं. ओके, एक बॅकड्रॉप आणि एक आहे, ब्लँक आहे, मी काढून टाकतो, तो गरज नाही आपल्याला. आपल्याकडे दोन आहेत बघा बॅकड्रॉप, एक असा आहे आणि एक असा आहे. त्याला टोबीला आपण बाजूला घेऊया, इथे ठेवूया. ओके, क्लिअर? तुम्हाला काय डाऊट आहे त्याच्यामध्ये? एवढं झालं त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? नाही सर। नाही सर। जे आपण नाही सर। दोन बॅकग्राउंड घेतले, एक काय असायला पाहिजे ओपन आणि दुसरा आहे तो क्लोज असतो. ओके, आपण काय करूया, स्टार्टिंगला समजा आपण कंट्रोल घेऊया. कंट्रोल, हा कंट्रोल घेऊया स्टार्टिंग. वेन क्लिक, स्टार्टिंगला आपला दरवाजा ओपन असणार काय क्लोज असणार? क्लोज क्लोज, बरोबर आहे ना, क्लोज असायला पाहिजे. आणि आपण काय करूया, इथे कॅमेरा लावूया. ओके, मग कॅमेरा लावण्यासाठी आपण काय करणार आहे, एक्सटेन्शन त्याच्यामध्ये ऍड.
त्या दिवस आपण बघितलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आज मी तुम्हाला काय दाखवतो, ओके, त्याला थोडासा वेळ लागतो बघा, लोड व्हायला तरी लागतो, काय लागतो, थोडासा वेळ. तुला ते मॉडेल काय झालं सांगा. चालेल, मी रेकॉर्डिंग चालू केलं केलंय बघ केलंय. चला नंतर आपण काय करूया सांगा, कॅमेरा ऑन करूया. इथे कॅमेरा आहे, टर्न ऑन कॅमेरा. कॅमेरा घेतला मी, पण मी ते ऑन करत नाही. स्टार्टिंगला मी काय करतो, ऑफ करून टाकतो. आपल्याला पाहिजे तेव्हाच आपण काय करूया, ऑन करूया. पाहिजे तर आपण काय करूया सांगा, दार ओपन असेल क्लोज असेल तर ओपन क्लिक करतो तेव्हा क्लोजच असायला पाहिजे. सर इंटरनल कॅमेरा पण चालेल का एक्सटर्नल लावा लागणार? एक्सटर्नल लागणार. कुठला म्हणतो, इंटरनल म्हणजे इथे आपण एक कॅमेरा लावणार की बाहेर, बाहेर कॅमेरा असला तर बाहेरचा दिसणार ना आपल्याला. मॉडेल साठी तयार करण्यासाठी लॅपटॉपच्या इंटर म्हणजे लॅपटॉपवर असतो तो घेऊ शकतो ना, किंवा मोबाईल पण घेऊ शकतो. मोबाईलवर कॅमेरा असतो ना, तो पण आपण घेऊ शकतो. पण रिअल लाईफ मध्ये तुम्हाला बसवायचं असेल तर आपण बाहेर बसवणार, असं बसवणार. सर मी जरा लेट जॉईन आला, मला ते दारच बॅकड्रॉप कसं लावायचं? मी इथून घेतलं की रे, इथे घेतलं अपलोड बॅकड्रॉप घेतलं मी, ओके, दोन घेतले मी, लक्षात आहे, एक ओपन घेतलं आणि एक क्लोज घेतलं. सर मला तिथे येत नाही. हा, हे तुम्हाला याच्यावर डाऊनलोड करावे लागेल, नाही तर काढावा ड्रॉ करावा लागेल बघा डोअर. ओके ओके, मी घेतले, मी असं घेतलंय बघा. इथे काय केलं सांगा, अपलोड केलं आणि मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेलं तुमच्यासाठी. इथे मी डाउनलोड करून ठेवलेलं ओपन आणि क्लोज, ते घेतले मी, दोन्ही घेतले. सर मला अपलोड म्हणून येत पण त्याच्यात एरर म्हणून येत. काय अपलोड, काय अपलोड येत, काय केलं तू? बॅकड्रॉप अपलोड म्हणून ते येत पण नाही होते, एरर म्हणून येत. तू आधी डाउनलोड करून घेतलंय का फोटो? आधी डाउनलोड करून घे, त्याच्यामध्ये असेल तर तुला होणार ना. ओके, नंतर आपण काय करूया सांगा, बॅकड्रॉप आपल्याला चेंज करायचा, म्हणजे क्लोज ला करूया. बॅकड्रॉप 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 चेंज. मी काय करतो सांगा, स्विच बॅकड्रॉप करतो. स्विच बॅकड्रॉप टू डोअर क्लोज करतो. लक्षात आहे आपलं? हॅलो, कोण बोलतोय? पराप म्यूट. ओके, आणि नंतर आपण तिथे एक मेसेज दाखवूया, घालूया. काय घालूया सांगा, आपल्याकडे कोण आलेलं असेल ना तर त्याला एक मेसेज देऊया की आपण काय करूया, आणि काय करूया, काम करूया. आपण काय करूया सांगा, एक कॉस्ट्यूम ऍड करूया, स्प्राइट स्प्राइट, एखादं बटन तिथे करूया. कलर कुठला, ब्ल्यू घेऊया आपण त्याला. डिलीट करतोय बाकीचं. ओके ओके, डिलीट केलं मी. ओके, हे आपण तिथे घेतलंय बघा. ओके, आणि हा मी इथे आणून ठेवतोय बघा, हा आपला बटन झाला. पाहिजे तर तुम्ही साईज पण कमी करू शकता. ओके, साईज आपण काय करू शकतो, याची कमी करू शकतो. जरा मोठी करूया आपण. आपला बटन झाला, लक्षात येत ना. कोण बाहेर आला ना तर तो काय करणार, हा बटन दाबणार आहे. ओके, आणि त्याने बटन दाबला की आपण त्याला मेसेज एक देणार आहोत. काय देणार सांगा, नाही पहिल्यांदा आपण तो बाहेर आला ना की त्याच्या अगोदर त्याला एक मेसेज देऊया, त्याला समजेल. ओके, म्हणजे त्याला काय समजेल की इथे बटन दाबायला पाहिजे, कारण त्याला नाही तर समजणार नाही ना. इथे हॅलो, इथे मी लिहितो बघा, प्लीज प्रेस, आपण कलर ब्ल्यू दिलाय, ब्ल्यू बटन टू
ओपन द डोर. ओके एवढं आपलं झालंय बघा. हे काय केल्यावर काय होणार सांगा, इथे फक्त मेसेज देणार बाकी काय होणार नाहीये. हॅलो प्लीज ओपन द डोअर, ओपन प्रेस ब्ल्यू बटन टू ओपन. आपण थोडं टाइम वाढूया नाही तर पटकन जातोय ना मेसेज. आता परत एकदा रन करूया. ओके एवढ्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे? नाही सर. नाही सर. परफेक्ट समजलं सगळ्यांना? कार्लेकर समजलं तुला? हो सर. सगळ्यांना कोणाला काय डाऊट आहे तर इथेच विचारा, पुढे गेल्यावर विचारू नका हा डाऊट. सर परत एक्सप्लेन करा. ही पहिली कमांड समजली, वेट व्हेन टॅग क्लिक, हे समजलं का? बोल की रे पटपट. परत हो सर. टर्न ऑफ व्हिडिओ म्हणजे काय होणार? व्हिडिओ आपला ऑफ असणार स्टार्टिंगला. हो सर. स्विच बॅकड्रॉप टू क्लोज, क्लोज म्हणजे दार आपलं काय असणार आहे? क्लोज असणार आहे. नंतर त्याला एक मेसेज देतो आपण. काय नाही समजण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये न समजण्यासारखं? सर मी म्हणते डोर घालायचा प्रयत्न केला खरं माझे मिळत नाहीये, ते दाखवाल का एकदा? काय ते सर दरवाजा घालायचा प्रयत्न केला खरं मिळत नाहीये मला. कुठे जायचं? कुठे जायचं? इन्सर्ट बॅकग्राऊंड मध्ये जायचं? नाही सॉरी सॉरी सर इथं शोधलं मी. त्याच्यामध्ये नाही आहे, त्याच्यामध्ये नाही आहे, याच्यामध्ये नाही मिळणार तुला. त्याच्यासाठी मी तुला काय सांगते सांग कि इथे बघ, इथे एक ऑप्शन आहे अपलोड बॅकड्रॉप. मग त्याच्यासाठी तुला नेट वरनं काय करावे लागेल, दोन अशा दार ओपन आणि क्लोज असलेले चित्र तुला डाउनलोड करून घ्यावे लागेल. आता मी करतो ना, मला का मिळत असा, मी ऑलरेडी डाउनलोड करून घेतलेल्या त्या काल घेतलेल्या बघा, ते डाउनलोड केले नंतर हे दोन मी काय केलंय डाउनलोड केले. ओके हो सर. हा तसं तुला डाउनलोड केलं तर तुला मिळणार. ओके झाला एक भाग आपला संपला. काय केलं सांगा आपण? कोणतरी आला तर त्याला आपण रिक्वेस्ट करतोय की काय कर, ते जो ब्ल्यू बटन आहे तो प्रेस कर म्हणून तो बी सांगतोय त्याला. ओके आता त्याला कसं समजणार? सर सर बोल बोल. दार मोठं आणि छोटं कसं करायचं? त्याच्यासाठी काय करायचं बा, त्याच्यावर काय करायचं, ह्याच्यामध्ये जायचं, क्लिक करायचं ह्याच्यावर. ओके बॅकड्रॉप मध्ये जायचं आणि हे तू सिलेक्ट करायचं. आता कन्वर्ट टू बॅट बिट मॅप केलं ना आपण वर्ड मध्ये कसं करतो, वर्ड वापरलं असेल तर तुम्हाला माहित करायचं. ओके 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 चला. तर पहिला भाग आपला संपला. काय संपला सांगा? दार आपलं बंद असणार आहे, कॅमेरा आपला ऑफ असणार आहे, कोणतरी आलं ते आपण त्याला हॅलो प्लीज प्लेस ब्ल्यू बटन टू ओपन द डोर असा मेसेज त्याला दिसणार. ओके आता त्याला समजायला पाहिजे की कोण कोणाला आत घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं, हे त्याला समजणार का डायरेक्टली? तुम्हाला काय वाटतं समजणार? नाही. आपल्या घरामध्ये कोण कोण माणसं आहेत ना ते सगळ्यांचे चेहरे आपल्याला काय करावं लागेल सगळा स्टोर करून ठेवावे लागतील की नाही? बरोबर आहे ना. मग मी काय करतो बघा, एक इथे आहे बघा स्विच, हे व्हेन व्हेन स्प्राईट व्हेन आपण एखादं हे देऊया थांबा स्पेस. हा चालेल. तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल सांगा? इथे मी घेतलंय बघा व्हेन स्पेस, तुम्ही कुठलंही घेऊ शकता, स्पेसच पाहिजे असं काय नाही, कारण मोबाईलवर स्पेस वगैरे नसते. मग तुम्ही सिलेक्ट करू शकता अप एरो डाऊन एरो किंवा एखादं कॅरेक्टर पण सिलेक्ट करू शकता. ओके काही सिलेक्ट करू शकता. इथे आपण काय करणार, हे फक्त एकदाच वापरणार आहे, सगळ्यांचे चेहरे आपण काय करणार आहे सांगा स्टोअर करून ठेवणार आहे. मग त्याच्यासाठी मी वेगळं काय करतोय ब्लॉक्स वापरतोय बघा. आता मी काय करणार सांगा, आता मला कॅमेरा काय करायचा आहे ऑन करायचा आहे. ओके मी डुप्लिकेट करून घेतो इथे, कारण सगळे मला तेच लागणार आहेत परत परत. इथे घेतलं बघा मी, टर्न ऑफ आहे ना, त्याच्याबद्दल मी काय करणार सांगा टर्न ऑन करणार. ओके म्हणजे हे आपण एकदाच वापरणार आहे, एकदाच वापरणार म्हणजे काय करणार सांगा, आपले सगळ्यांचे चेहरे आपल्याला काय करायचे त्याच्याकडे स्टोअर करायचे. किंवा घरातला एखादा मेंबर नवीन तुमच्याकडे कोणतरी आला त्याचा पण फेस स्टोअर करण्यासाठी आपण हे वापरणार आहे. मेन प्रोग्राम आपला हा असणार आहे पण स्टोअर करण्यासाठी आपण हे वापरणार आहे. आता त्याला मेसेज द्यायला पाहिजे. आता आपण काय करतो सांगा, इथे हॅलो
त्याला सांगायला पाहिजे ना, हॅलो प्लीज. एखादा मेसेज आपण देऊया की कॅमेराकडे बघ म्हणून सांगूया त्याला. ओके प्लीज लुक इन टू कॅमेरा. हा लुक ॲट कॅमेरा, लुक लुक ॲट कॅमेरा, लुक इन टू कॅमेरा चालेल किंवा ऍट करूया त्याला. लुक ॲट इन टू, लुक इन टू कॅमेरा. ओके आणि त्याच्यानंतर आपण काय करूया, त्याला थोडा वेळ देऊया अनालायझिंग करायला. काय देऊया त्याच्यासाठी वेळ देऊया. मग मी काय करतो हेच मी कॉपी करतो. त्याला काय होणार सांगा, आता इथे नाही आहे आपलं, काय होणार सांगा. स्टॉप करतो मी, सॉरी. इथे मी काय सांगतो अनालाइज, म्हणजे तो काय करतो चेहरा आहे तो काय करतो सांगा, अनालाइज करतो. अनालायझिंग बघून इथं अनालाइझिंग तो चेहरा काय करतोय चेक करतोय कोणाचा चेहरा आहे, आणि नंतर तो काय करणार आहे स्टोअर करणार. ओके आता अनालाइज झाल्यानंतर त्याने प्रत्येक माणसाला त्याने आपल्याला समजा एखादा नंबर देऊया आपण त्याला. मग मी काय करतो सांगा, फेस डिटेक्शन मध्ये आपल्याला काय आहे सांगा, एक कमांड आहे काय म्हणून आहे सांगा, ऍड क्लास, ऍड क्लास गेट क्लास, गेट क्लास नाही ऍड क्लास. ओके हे मी घेतो. मग पहिल्याचा जो चेहरा आहे ना, चेहरा त्याच्याकडे आहे ना, त्याला तो एक नंबर देणार. लक्षात आहे, पहिला चेहरा देणार त्याला काय देणार, तो एक नंबर देणार. परत मी काय करूया त्याला मेसेज देऊया एखादा, काय मेसेज देऊया सांगा की अनालाइज, म्हणजे तुझा चेहरा मी काय केला अनालाइज. ओके इथे मी काय करतो सांगा, अनालाइज फेस, अनालाइज फेस आपण सेव्ह केला म्हणून सांगूया नाही, चला स्टोअर. तुझा जो चेहरा मी अनालाइज केला तो मी माझ्या मेमरीमध्ये काय केला स्टोअर केला. परत एकदा मी सांगतो बघा, पहिल्यांदा आपण काय केलं, एखादं काहीतरी आपल्याला स्टोअर करायचे आहे, सगळ्यांचे चेहरे काय करायचे स्टोअर करायचे, त्यासाठी मी वेगळा प्रोग्राम बनवला. ओके मग मी एखादं स्पेस दाबल्यावर काय होणार सांगा, तो कॅमेरा ऑन करणार, तुम्हाला सांगणार कॅमेराकडे बघा, तुमचा चेहरा बघणार, तो स्टोअर करून ठेवणार. त्याच्यासाठी हा प्रोग्राम झाला. ओके एवढं करून झाल्यानंतर आपण काय करणार आहे, कॅमेरा परत आपण ऑफ करूया, ऑन नको ठेवूया आपण. ओके हे मी डिलीट करतो. ते क्लास एस जार्वी फ्रॉम कॅमेरा तो ब्लॉक कशाला युज करू, तो आपण सेव्ह करण्यासाठी त्याला नाव देणार. तो समजा माझा चेहरा आहे किंवा समजा भूषण, माझा चेहरा म्हणजे काय आला, एक नंबर देणार त्याला ऍट क्लास वन. म्हणजे पहिला जो त्यांनी चेहरा बघितला ना, तो कोणाचा होता, भूषणचा होता. लक्षात असं तुमच्या घरात समजा आई आहे, वडील आहे तुमचे, भाऊ आहे, बहीण आहे, मग दुसऱ्याला आपण नंबर काय देणार सांगा, दोन नंबर देणार. तिसऱ्याला आपण काय देणार, तीन नंबर देणार. प्रत्येकाला तो नंबर देऊन ठेवणार आहे. क्लिअर समजला आता? हो सर. ओके आता आपण काय करूया, कॅमेरा ऑफ करून टाकूया, आपलं काम झालं. म्हणजे आणि तुम्ही पाहिजे तर काय करणार सांगा, आणि पाहिजे तर तुम्ही काय करणार आहे सांगा, इथे आणि नाव देणार सेट क्लास टू. ओके ते पण आपण करणार, क्लास टू म्हणजे खाली घेणार आपण. असे किती मेंबर आहेत ना, ते तुम्ही काय करणार सांगा, त्यांचे सगळ्यांचे चेहरे तुम्ही सेव्ह करून ठेवणार. मी परत एकदा तुम्हाला हे सगळं सांगतो बघा, हाच ब्लॉग आपला महत्वाचा आहे. ओके आपल्याला लागेल. पहिलं मी काय केलं, कॅमेरा ऑन केला, स्क्रीनवर मेसेज दिला की तू कॅमेराकडे बघ, नंतर तो अनालाइज करतोय आणि पहिल्याचा चेहरा तो एक नंबरला सेव्ह करतो, म्हणून आपण ऍड क्लास वन जोडलाय. ओके समजलं, एवढा समजला. टर्न ऑफ कॅमेरा झालं आपलं, हे करून झालं की रे सगळ्यांचे चेहरे जर हे करून झाले ना, जर तुमचे झाले नसतील तर तुम्ही काय केलं असतं सांगा, हा ब्लॉग रिपीट केला असता. समजा दोघांचे चेहरे तुम्हाला सेव्ह करायचे आहेत आणि इथे मी काय करणार सांगा, दोघांचे चेहरे असते तर तुम्ही दोन नंबर दिला असता आणि लास्टला तुम्ही ही कमांड देणार, तुमच्या घरामध्ये तीन मेंबर आहेत आणि एकदा हे केलं असतं, त्याला तीन नंबर दिला असता. ओके सध्या आपण एकच बघूया. असू दे आपल्याला लागेल.
नंतर टेन ऑफ केलं. एवढं सगळ्यांना समजलं? दोन्ही समजले ब्लॉक्स? हॅलो, हा हो समजले का? सर. ओके, आता आपण काय केलं सांगा, सगळ्यांचे चेअर रिस्टोर केले आणि त्याला पहिल्यांदा आपण स्टार्टिंगला काय केलं, दार बंद करून ठेवलेलं आहे. आता कोणतरी आल्यावर काय करणार, बटन प्रेस करणार. बटन प्रेस केल्यावर काय करायला पाहिजे, तर त्याच्यासाठी बटन स्प्राईट सिलेक्ट करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोड द्यायचा आहे. ओके, बटन स्प्राईट आपल्याला काय करावं लागेल, प्रेस करावं लागेल. क्लिअर? क्लिअर सर. आता तुम्हाला मगाशी कोड दिसणार नाही, का दिसणार नाही सांगा? ते आपण कुठल्या याच्यामध्ये लिहिलंय, टोबी मध्ये लिहिलंय. टोबी. आणि याच्यामध्ये आपल्याला काय दिसत नाही, बघा दिसतंय का? नाही सर. मग आपल्याला काय करायचंय, कोण येते अजून? ओके, वेन आपल्याला स्प्राईट, वेन स्प्राईट क्लिक, वेन दिस स्प्राईट म्हणजे जेव्हा ब्लू बटनावर क्लिक केल्यावर, ओके, आपल्याला मेसेज पाठवायला पाहिजे टोबीला. सगळ्यांना जे कोण आहे त्यांना काय करायचे, आपल्याला मेसेज पाठवायचे आहे. मग मी काय करणार, त्याला आपण ब्रॉडकास्ट म्हणतो. जेव्हा सगळ्यांना आपण काय करत असतो, मेसेज पाठवत असतो ना, जेवढे जेवढे स्प्राईड आहेत त्यांच्याकडे काय करणार, तो मेसेज जाणार. ब्रॉडकास्ट म्हणजे अनेक जणांना. ब्रॉडकास्ट म्हणजे त्याचा उपयोग जरा हे रन करून दाखवा. कुठला त्याचा उपयोग काय होणार पण, कशाचा, ह्याचा, कुठल्याचा म्हणतोय? ब्रॉडकास्ट मेसेज. ब्रॉडकास्ट म्हणजे सगळ्यांना मेसेज जाणार. जेवढे जेवढे तुझ्याकडे हे आहेत ना, स्प्राईड आहेत ना, त्याच्याकडे. आता फोनवर बोलतो तेव्हा तुझं काय होते सांग, एकाशीच तू बोलत असतो. पण व्हॉट्सअपवर तुम्ही ग्रुप करून बोलताय, बघा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करता, तेव्हा काय असतं, काय होत? हॅलो. आता गुगल मीट मध्ये मी जे बोलतोय ते कोणाकोणाकडे पोहोचतोय, जे जे माझ्या ह्याच्यामध्ये आहेत ना, त्यांच्या सगळ्यांकडे पोहोचतोय माझा आवाज. हो सर. तसंच आहे ते. ब्रॉडकास्ट म्हणजे अनेक जणांकडे मेसेज जाणार. समजलं काय ते? समजलं काय रे? आता मेसेज मध्ये आपण पाहिजे तर न्यू मेसेज लिहू शकतो. आपण काय करूया तिथे, डोअर. हा मेसेज सगळ्यांना द्यायला पाहिजे. ओके, हा मेसेज आपण दिला, काय दिला सांगा, याच्यावर क्लिक केलं की सगळ्यांकडे मेसेज द्यायला पाहिजे. सगळ्यांकडे म्हणजे आपल्या टोबीत कडे जाणार आहे, बाकी कोणाकडे नाही जाणार, कारण एकटाच आहे तिथे स्प्राईट. एवढं क्लिअर समजला? हो सर. ओके, म्हणजे हा ब्लॉक आपण क्लिक केल्यावर टोबीला मेसेज जाणार आहे. आता सगळं काम करणार तो टोबी करणार. ओके, आता जे काय करायचंय ते हे एकत्र करू नका. हे सगळे प्रत्येक ब्लॉक काय सांगा, वेगळे वेगळे आहे. ते परत एकदा मी काय करणार आहे, तुम्हाला एक्सप्लेन करणार पाहिजे. ओके, आता आपल्याला मेन काम करायचं आहे. काय करायचंय सांगा, सगळं जे प्रायमरी जे काम आहे ते आपलं झालेलं आहे. डोअर बंद आहे आपलं, सगळ्यांचे चेहरे आपण काय केलेले आहेत, सेव्ह करून ठेवलेले आहेत. आणि तिसरं काम काय केलंय आपण, बटन जेव्हा क्लिक करणार तेव्हा एक मेसेज जाणार आहे, हे पण आपण काय केले तिथे केलेलं आहे. आता आपल्याला काय करावं लागेल सांगा, त्याच्यासाठी कोड लिहावं लागेल. कोणाला आत घ्यायचं, कोणाला आत नाही घ्यायचं, ते आपल्याला करावं लागेल. हॅलो, बोल सर. ते मेसेज साठी मेसेज वन सेव्ह करायचंय का न्यू मेसेज करायचं? न्यू मेसेज केला तर बरं केलं, म्हणजे आपल्याला समजेल. मेसेज वन म्हणून केला तरी चालेल, पण तुम्ही लिहा ना मेसेज दोन. कारण आता तुम्ही एकच मेसेज देता, पण केव्हा केव्हा तुम्हाला दोन तीन चार मेसेज राहणार ना, तर कुठला मेसेज म्हणजे काय हे ठरवावं लागेल ना. ओके ओके, चला नेक्स्ट. आता माझ्याकडे मेसेज आला की मला काय करायचंय सांगा, काहीतरी करायचंय, बरोबर आहे ना? मग मी काय करणार सांगा, वेन आय रिसिव्ह ऍक्सेस डोअर म्हणून मेसेज, मेसेज वन येणार तुम्हाला, मेसेज वन येणार. जर तुम्ही मेसेज वन लिहिलं तर मेसेज वन येणार. ओके, तर मला काय करावं लागेल, पहिल्यांदा काय करावं लागेल, आता कोणतरी आलेला आहे, आपला हे आहे तो काय सांगा, कॅमेरा आहे तो काय ऑफ आहे, बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? ऑफ आहे. म्हणजे आपण काय करूया, त्याला थोडस वेट करायला सांगूया, कारण कॅमेरा ऑफ ऑन होईल तोपर्यंत. इथे लिहूया टर्निंग ऑन कॅमेरा किंवा कट टर्निंग कॅमेरा ऑन लिहा कॅमेरा. ओके, आणि इथे लिहूया त्याला वेट. मग त्याने ब्ल्यू बटनावर क्लिक केलं की आपला काय होणार सांगा, आपल्याला मेसेज येणार. आपण काय करणार, कॅमेरा ऑन करणार आणि नंतर
कॅमेरा ऑन करा, मेसेज देणार त्याला आणि कॅमेरा ऑन करा. ओके, एवढं समजलं? हो सर. ओके, कॅमेरा ऑन केल्यानंतर आपण त्याला काय सांगणार की प्लीज हॅलो 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 प्लीज लुक इनटू कॅमेरा. ओके, मेसेज देऊया आणि त्याच्यानंतर आणि एक मेसेज देऊया काय अनालायझ म्हणजे तुझा चेहरा मी बघतोय, तुझा चेहरा मी काय करतोय चेक करतोय, हेच मेसेज द्यायला पाहिजे असं काय नाही. हा तुम्ही कुठलेही मेसेज देऊ शकता अनालायझिंग. ओके, आणि त्याला 2 सेकंड थांबवू म्हणजे काय होणार बघा, हे काय होणार, हे जर आपण रन केलं तर पहिल्यांदा तो काय करणार टर्निंग ऑन कॅमेरा. आता मी कॅमेरा जोडलेला नाहीये, हॅलो, त्यामुळे मेसेज येते बघा बाहेर पडतोय. ओके, मी कॅमेरा जोडलेला नाही कॉम्प्युटरला, जोडतोय मी 2 मिनिटं. ओके, एवढं समजलं सगळ्यांना? हो सर. ओके, आता नेक्स्ट करूया आपण. आपल्याला काय करायचंय, जे आता जो कॅमेरामध्ये आहे तो आपण जे स्टोअर केलेला आहे ना, आपण जे स्टोअर सगळ्यांचे केलेले आहेत बघा, सगळ्यांचे चेहरे आपण काय केले सांगा स्टोअर केलेले आहेत, तर ते आपलं मॅच होतं काय बघायचं आपल्याला. मी कमांड काय देणार सांगा, डू फेस मॅचिंग ऑन कॅमेरा विथ आपली जी कॅमेरामध्ये जी फेस आहे, कॅमेरामध्ये सध्या जो फेस आहे तो आपण स्टोअर केलेल्या फेसची मॅसेज होतो मॅच होतो का हे त्याला चेक करायला सांगतो. त्याच्यानंतर आपण काय करणार तर कंट्रोल करणार. इथे 2 कंडिशन मी देणार आहे, जर मॅच झाला तर डोअर ओपन कर, मॅच नाही झाला तर डोअर ओपन करू नको. ओके, मग मी काय करतो इथे आणि एक हे करतो बघा, त्याच्यामध्ये कमांड घालतो मी टू गेट 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 कमांड हा इथे घालतो, इथे आहे बघा. आता आपण काय केलेलं बघा, आपण जे फेस काय केलेले सेव्ह केलेले त्याला आपण 1 नंबर दिलेला. मी इथे काय करतो, इफ फेस इज 1 म्हणजे 1 मध्ये आपण सेव्ह केले ना ते फेस ती मॅच होतो का, मॅच झाला तर आपण काय करणार सांगा आपलं डोअर काय होणार आहे सांगा ओपन व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना. मग मी काय करणार आपला जो मगाशी कमांड आहे बघा क्लोज केलेला आपण डोअर, त्याचं डुप्लिकेट घेतो मी. मी डोअर काय करणार सांगा ओपन करणार, एक क्लोज केलेलं ना मी काय करणार ओपन करणार आणि त्याला वेलकम वगैरे मेसेज देणार काय ते वेलकम देऊया आपण. चला तुम्ही आणि काय मेसेज घालू शकता वेलकम. ओके, आणि जर नसेल नसेल तर आपण काय करणार डोअर आपलं क्लोज करणार आहे आणि त्याला मेसेज देणार नो एंट्री फॉर यू किंवा सॉरी लिहा तुम्ही सॉरी नो एंट्री फॉर यू, इथे आपण काय लिहिणार सांगा सॉरी नो एंट्री फॉर. ओके, आणि लास्टला आपण काय करणार तर आपला जो कॅमेरा आहे तो आपण काय करणार क्लोज करणार म्हणजे ऑफ करणार, क्लोज करणार म्हणजे ऑफ करणार. ओके, हे मी डिलीट करणार, जरा ऍडिशनल झालं माझ्याकडनं. ओके ओके, काय काय केलं ते परत एकदा मी सांगतो बघा, शांत डोक्याने ऐका बघा. जेव्हा तो ब्लू बटन क्लिक करणार तेव्हा आपण त्याला मेसेज देणार टर्निंग ऑन कॅमेरा वेट. ओके, त्याच्यानंतर मी टर्न कॅमेरा काय करणार ऑन करणार, ऑन केल्यावर त्याला मेसेज देणार हॅलो प्लीज लुक इन टू द कॅमेरा. ओके, त्याने कॅमेराकडे बघितल्यावर आपण त्याचा चेहरा अनालाइज करणार. ओके, अनालाइज केल्यानंतर
आपण मगाशी बघा चेहरे सगळ्यांचे स्टोअर करून ठेवलेले, मी एकाचा ठेवलेला, मी काय करणार एकाचा चेहरा ठेवलेला तो मॅच होतो का हे त्याला मी विचारतो. मग मी काय वापरलं सांगा, डू फेस मॅचिंग ऑन कॅमेरा हे बघतो तो, आणि जर मॅच होत असेल तर कुणाशी मॅच होतो तो, वनशी मॅच होतो का, वनशी मॅच होते तर काय कर डोर डोर ओपन कर आणि त्याला काय कर वेलकम कर. जर मॅच होत नसेल एल्स म्हणजे नाही तर डोर क्लोज ठेव, सॉरी नो एंट्री फॉर यू. ओके कोड मध्ये काय प्रॉब्लेम नसेल तर हा बोल सर. ते वरती लिहिलंय ना ते स्पेस की प्रेस केल्यावर कॅमेरा ऑन होणार आहे वरती कॅमेरा टेस्टिंग मध्ये प्रेस, तर तिकडं वरच्या म्हणजे वरच्या ब्लॉक ऑफ टेक्स्ट मध्ये आपण लिहू शकतो का प्रेस द स्पेस की टू एनेबल द कॅमेरा वगैरे. काय काय वरती ह्याच्या या ब्लॉक ऑफ टेक्स्टच्या वरती जो टेक्स्ट आहे त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो का की प्रेस द स्पेस की टू एनेबल द कॅमेरा. एनेबल नाही कमांड आहे की आपल्याकडे टर्न ऑन कमांड आहे त्याच्यामध्ये नाही देऊ तिकडे व्हेन प्रेस की अनेबल कॅनेबल वगैरे नाही आपल्याकडे आहे ना याच्यामध्ये फेस डिटेक्शन मध्ये कमांड आहे ना त्याच्या सहाय्याने वळण करायचं आपल्याला टर्न ऑन म्हणून आहे ना कमांड ब्लॉक आहे. नाही नाही मला म्हणायचं होतं की जर कोणतरी वेगळं बघायला आलंय घर तर त्यांना कसं करणार की स्पेस की स्पेस की प्रेस करायचंय तर आपण वरच्या ब्लॉक वरती त्याच्या त्यांच्यासाठी नाही बाहेरच्या ना येऊन तसं करावं ते स्टोअर करावं अशी काही इच्छा आहे का तुझी. त्यांचा पण फेस सेव्ह होणार की रे. ओके आपण काय करणार हे स्पेस वगैरे दाबून स्टोअर करायचे ते आपण एकदा घरातल्यांचे फेस चेहरे सगळ्यांचे फेसेस. ओके समजला. ओके सगळ्यांना समजला. हो सर माझ्या कॉम्प्युटर चांगला नाहीये मी हाच प्रोग्राम मी कॉपी करून घेतोय तिथे आणि मी तुम्हाला दाखवते दोन मिनिट ना मला दोन मिनिट द्या मी मोबाईलवर घेतो. ओके बघा तिथे दिसतंय सगळ्यांना दिसतंय का. हो सर. ओके आता मी पहिला प्रोग्राम कुठला करणार सांगा की सगळ्यांचे चेहरे मी डिटेक्ट करणार आहे इथे दिसतोय मी सगळ्यांना दिसतोय दिसतोय का. हो सर. हो सर त्यांनी काय केलं सांगा डिटेक्ट केला आता चेहरा माझा काय केला डिटेक्ट केला बरोबर आहे ना अनालाइज फेस स्टोअर. ओके आता मी काय करतो आपला जो प्रोग्राम आहे तो रन करूया मग त्याच्यासाठी आता तो काय करतोय बघा तर प्रेस एनी की वगैरे सांगणार आपल्याला इथे मी प्रेस करतो टर्निंग ऑन कॅमेरा. त्यांनी मला वेलकम केलं बघा आणि दार ओपन झालं. ओके सेम आपण आता काय करणार समजा समयांशी करून बघणार पर्यंत क्लोज करणार तो आपण दार काय करूया क्लोज करूया त्याचं डिटेक्ट नाही केलंय मी. ओके डिटेक्ट केलं नाही ना ओके दोन मिनिट ना त्याचा चेहरा आपण काय केला नाही डिटेक्ट केलेला नाहीये हे सेव्ह केलेला नाहीये. प्रोग्राम डायरेक्टली बंद केलं की आलं नाही बंद करणार आधी.
काय दाखवलं मेसेज? नो एंट्री फॉर यू. ओके, नो एंट्री फॉर यू. काय दाखवलं सांगा, काय दाखवलं तसं? कारण ते तुम्ही जो फेस स्टोअर केलेला नव्हता. ओके, म्हणजे जेवढे फेस आपण सेव्ह केले ना तेवढ्यानाच एंट्री मिळणार, बाकीच्यांना मिळणार. क्लिअर? हो सर. मला विचारा काय प्रॉब्लेम असेल. सर, तो लॅपटॉप मध्ये कसं काय करतो चालू करायचा? सेम सेम आहे. मी लॅपटॉप मध्ये का नाही दाखवला बघा, माझा कॅमेरा बरोबर नाहीये. ओके, सेम. आता मी तुम्हाला इथे दाखवते बघा कसं दाखवायचं, पण माझा कॅमेरा ना बरोबर चालत नाहीये. तरी पण मी तुम्ही बघा, माझ्या कॅमेराने होत नाहीये ते. हेच आहे ना. दोन ना कुणाला काय विचारायचं आहे? हे सगळ्यांना समजलं? सर, मला कळलं नाही की त्याच्यात कॅमेरा चालू केला की दार उघडणार. सो ते फेस स्टोअर कसं केलं त्याच्यात, ते कुठनं केलं कळलं नाही. हे फेस स्टोअर केलं ना इथे. स्टार्टिंगला आपण फेस स्टोअर करून घेतली ना, स्पेस वापरली ना इथे. स्पेस वापरली बघ, तुम्ही पाहिजे तर मोबाईल वर काय घाला सांगा, प्रेस अप आलो केला की स्टोअर व्हायला चालू होणार. सर, काम करतोय मी लॅपटॉप वर. ट्राय केलं काय ते काम करतय? करते ना. ओके, मोबाईल वर कोणाला समजलं नाही त्यांनी सांगा परत, मला दाखवा नाही तर प्रेझेंट करा, म्हणजे मी तुम्हाला हेल्प करेन. आज मला थोडस बरं नाही आहे, कारण सर्दी पण झाली आणि थोडासा ताव आहे. तरी पण आपण परवापर्यंत आपल्याला संपवायचंय, म्हणून मी आज लेक्चर घेतोय. लक्षात येते ना? काय प्रॉब्लेम नसेल तर आपण स्टॉप करणार आहे, प्रॉब्लेम असेल तर विचारा सुरू करणार. ठेवणार आहे. मला आहे प्रॉब्लेम? हॅलो, नाही सर. हा, परब काय बोलत नाही आज? प्रॉब्लेम नाही परबला? गप कसा परब, काय नाही आलाय? नाही काही प्रॉब्लेम नाही सर, काही नाही. आश्चर्य आहे तुला? प्रॉब्लेम नाही काय सर? प्रॉब्लेम नाही कळलं मला ते. कळलं? वा रे वा. हे बघा, काय कोणाला प्रॉब्लेम नसेल तर मी थांबतो जरा. काय प्रॉब्लेम आहे बघा, प्रॉब्लेम आहे तर विचारा. आणि ज्यांनी कोणी रजिस्ट्रेशन केलं नाही स्पर्धेमध्ये, जर तुम्ही भाग घेणार असाल तर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. ओके, रजिस्ट्रेशन करा. काय नाही सर, आम्हाला पाहिजे तेवढे मेंबर आम्ही ऍड करू शकतो ना? करू शकता. कोण बोलते? कांदे बोलते, स्वरा बोलते. हो सर. मग तू इथे लूप पण वापरू शकतो. मी लूप कशाला दाखवलं नाही सा, सगळे थोड्याना प्रोग्रामिंग माहीत नसतं. इथे तू लूप वापरू शकते, किती जणांचे ठेवाय किंवा नाही तर इथे कुठे सांग. इथे आता मी काय घातलं, एकच मेंबर ठेवला ना, डुप्लिकेट कर आणि इथे आणि जोड ना. इथे एकाचं बघून झालं की दुसरा घे, इथे दुसऱ्याचं पेस्ट कर. ओके, आणि पाहिजे तर आणि करतो इथे.
चालेल. अरे किती जणांची फेस तुला ऐकतो फक्त तसा तुला याच्यामध्ये प्रोग्राम मध्ये फरक करावा लागेल. इथे काय करावं लागेल, आणि एक इफ वापरावं लागेल, इफ मध्ये आणि एक इफ वापरावं लागेल, एल्स मध्ये हेच परत वापरावं लागेल. आणि हे आपण काय करावं लागेल, हे इफ वापरलं ना इथे वन दिला ना त्याच्याबद्दल दोन द्यावं लागेल. म्हणलं मी काय म्हणतो, ओके किती जण देऊ शकतो. समजा घरामध्ये 10 मेंबर आहे तर 10 मेंबरचे चेहरे आपण स्टोअर करून ठेवणार आहे. ओके ओके सर. आणि कोणाला प्रॉब्लेम? नो सर. स्वरा पाचवीत आहे, ही आता बोलत होती ना ती, स्वरा पाचवीत आहे, ठाणा मुंबईची आहे. ती पायथॉन मध्ये बऱ्यापैकी तिला हे आहे, बॉस बनलेली आहे पायथॉन मध्ये या वयामध्ये. लक्षात आहे, यंदा ती पाचवीला आहे. चौथी मध्ये असताना तिने आमच्याकडे पायथॉन प्रोग्रामिंग केलं होतं. बघा आणि कोणाला प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम नसेल तर मी थांबतो. ओके हॅलो ओके.